नमस्कार मंडळी, जळगाव खानदेश बातमीपत्रात आपले हार्दिक स्वागत आहे. वाघोली येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन, याबाबत सविस्तर वृत्त. नगर जिल्ह्यातील शेवगाव आणि पाथर्डी तालुक्याच्या सीमेवर असलेल्या वाघोली येथील संत सद्गुरू यादवबाबा वाघोलीकर यांच्या 45व्या पुण्यतिथीनिमित्ताने हरिभक्त पारायण बालसिंग महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली 20 ते 28 फेब्रुवारी या काळात अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. हरिपाठ, भजन, कीर्तन, काकळा आरती, ज्ञानेश्वरी वाचन इत्यादी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. सर्व हरिभक्त पारायण अंकुश महाराज कादे, भागवत महाराज उमरेकर, एकनाथ महाराज गाडे, भालसिंग महाराज वाघोलीकर, अशोक महाराज कोंगे, मच्छिंद्र महाराज भोसले, ज्ञानेश्वर महाराज कराळे, भानुदास महाराज चिरसाट यांची कीर्तने होणार आहेत. दिनांक 27 फेब्रुवारी रोजी दिंडी प्रदक्षिणा होऊन 28 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 10 ते 12 हरिभक्त पारायण राम महाराज झिंझुरके यांच्या काल्याच्या कीर्तनानंतर महाप्रसादाने या हरिनाम सप्ताहाची सांगता होणार आहे. तरी पंचक्रोशीतील भाविकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन वाघोली ग्रामस्थ व सद्गुरू यादव बाबा वारकरी मंडळ यांच्या वतीने करण्यात आले आहे. JKN न्यूज करिता सुनील नजन, अहमदनगर. ते म्हटले जातात तेवढे बाबा हो, आयुष्यभर ज्ञानेश्वरी वाचली परंतु ज्ञानेश्वरी मला अजून कळाली नाही. लाखो कोट्यावधी विद्यार्थी त्यांच्या मुखावाणीतून तयार झाले आणि त्यांचा शब्द आहे मला अजून ज्ञानेश्वरी. आपल्या माणसाचं असं झालंय, एक ज्ञानेश्वरीच पारायण झालं मग त्याला असं वाटायला लागतं आता ज्ञानपारायणानंतर माझा नंबर अहंकार वाढीस लागतो ज्ञानपारायणानंतर. म्हणजे हे कशाचं प्रतीक आहे, हे शुद्ध अवस्था काय आहे. रंग भरे कीर्तनात प्रेमे हरिदास चुकल्या घेत, प्रेमे हरिदास नाचत. नामदेव महाराज आहो एवढा जगदीश परमात्मा, त्याने नाथ महाराज नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये पितांबर गळूसकर नाचावं एवढा अधिकार कीर्तनाचा आहे. देवाने पितांबर गळूसकर आपली हाताची घडी सुटत नाही एवढं कीर्तनाला बसलं. खरे की नाही? फार विचित्र गोष्ट आहे, फार विचित्र गोष्ट आहे. म्हणून सावध व्हा. हे का सांगतोय, मी वेळ घेत नाही तुमची. म्हणजे मला माझं कीर्तन करायचंय, मी अभंग सोडवणार आहे, मी निघून जाणार आहे. पण का करतो सांगतोय, कशाकरता सांगतोय, सावध झालं पाहिजे वेळ. आता आमच्यासारख्या कीर्तनकाराचं भरणा फार झाला आहे, पुष्कळ भरणा झालाय कीर्तनकार. कुठे वेदाध्याय नाही, कुठे साधू संगत नाही, कुठे साधूची सेवा नाही, कुठे काही नाही, काही नाही. दोन कडवे पाठ झाले की लागला उभा कीर्तन करायला. आता आपल्याला याद कर नाही, माझा तो आता कीर्तन करतो. फार अवघड गोष्ट आहे, फार अवघड गोष्ट आहे. म्हणून हे थांबलं पाहिजे वारकरी संप्रदायाची. करा कीर्तन, आम्ही विरोध नाही, उलट अभिमान आहे आमचा तुम्ही सर्वांनी कीर्तन केलं. पण वारकरी संप्रदायाचे नियमापण प्रमाणे करा, वारकरी संप्रदायाचे तत्व आचरण करा, वारकरी संप्रदायाचे नीतितत्व जे संतांनी आम्हाला घालून दिले त्या संतांच्या असणाऱ्या नीतितत्वाने कीर्तन करा. वारकरी जीवनामध्ये काही कमी पडणार. म्हणून आजकाल आम्हाला म्हणतात महाराज फार धंदे बुडाले हो, आमचे 2 वर्षात फार धंदे बुडाले. म्हणजे धंदा म्हणून कीर्तन करतात महाराज लोक. फार अवघड गोष्ट आहे, वेळी सावध भाग असो. त्या अनुषंगाने उपस्थित आमचे भीष्माचार्य म्हणू आम्ही त्यांना महादेवजी महाराज आव्हाड आहेत, त्यांचे सर्व सहकारी महाराज आपण महाराज हे सर्व गावातील असणारी सहकारी काळकरी मंडळी आहेत. माझं कीर्तन ठेवा, त्याच्या इतका अज्ञानी कीर्तनकार जगात शोधूनही सापडायचा. आणि एक ध्यानात ठेवायचं, जो म्हणत पहिल्यांदा तर्क लावायची, याने गाथा वाचलेली नाही, अजिबात नाही. जर गाथा वाचली तर महाराज कळेल ना आपण कोणत्या पायरीवर आहे ते कळेल. म्हणायचं नाही तोंडाने तुकाराम महाराज नंतर माझी कथा करा असं तोंडाने म्हणायचं नाही, तोंडाने म्हणूनही त्याने कथा करा.
म्हणून हे नियम पाळले पाहिजे आमच्यासारखे महाराज लोकांनी हे नियम पाळले पाहिजे, त्यावेळेस कुठेतरी परमार्थ टिकून राहील. या अशा वयस्कर महाराज मंडळींचे उपकार आहेत आमच्यासारख्या तरुण कीर्तनकारावर. तर तर काय आहे की महाराज यांनी परमार्थ हाडाचे काड करून टिकून ठेवला हो, हे तत्व सांभाळणं सोपी गोष्ट नाही. हा कीर्तन महिमा असा आहे हे सांगण्यासाठी आम्हाला यांनी सांगितलंय, वयस्कर मंडळींनी आम्हाला सांगून ठेवलंय. हे मर्यादा अशी आहे कीर्तनाची. आणि जर मला नाही वाटत आता आमच्याकडून पुढच्या पिढीला सांगता येईल अशी अशी कीर्तन मर्यादा होती म्हणून. फार शोकाची गोष्ट आहे, वेळीच जागृत झालं पाहिजे तुम्ही सर्वांनी. आम्ही म्हणून या मंडळींची वारकरी संप्रदाय फार ऋण आहे. आम्ही त्या ऋणामध्ये राहतोय, जगण्याचा प्रयत्न करतोय आणि समाज त्या ठिकाणी जागवण्याचा प्रयत्न करतोय. खऱ्या कीर्तनाकडे या. 2 तास हसवणं कीर्तन नाही बुवा. जर हसायचं असलं तर तमाशा नाही काय. काय कीर्तन करायला पूर्ण अंतरंगात साधूचे लक्षण उतरणं त्यासाठी योग्य दिव्य असणार करावं लागतं. अनंत असणाऱ्या जन्माची पुण्य सामग्री पाठीशी घेऊन असणार कार्य ज्यावेळेस घडतं त्यावेळेस असणार सणाम सप्ताह पुण्यतिथी उत्सव त्या ठिकाणी घडल्या. एका संसाराचा नाश आहे अनेक संसार उभा करण्याचा. स्वतःच्या संसाराची राग रांगोळ करतात संत महात्मा. का करतात? का करतात? जगाच्या कल्याण
Thank you.